नमस्कार मी लक्ष्मी फूड ट्युबर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण कोबीची भाजी कशी बनवायची आणि तेसुद्धा वेगळ्या पद्धतीने अशी नवीन एक रेसिपी आपण बघणार आहोत ज्यांना आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर इथे भाजी बनवण्यासाठी मी कोबी घेतलेला आहे अर्धा किलो अर्धा किलो कोबी आणून मी स्वच्छ धुवून घेतला होता आधी आता याचे दोन भाग करायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने यानंतर आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचे आहे आता कोबीची भाजी चिरून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने मी भाजी चिरते आहे तुम्ही पाहिजे तर तू एकदम बारीकसुद्धा चिरू शकतात मी थोड्या लांब आकारामध्येच ठेवते आहे अशाच प्रकारे बाकीची भाजीसुद्धा चिरून घ्यायची आहे हे बघा लांबट आकारामध्ये मी अशी भाजी चिरलेली आहे मी सगळी भाजी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे तुम्ही पाहिजे ते अगदी बारीकसुद्धा चिरू शकतात आता भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली ते आहे त्यामध्ये तेल घालूया एक चमचा राई घालायचं आहे एक चमचा जिरंसुद्धा घालायचं आहे राई आणि जिरं गरम झालं की आठ दहा कडीपत्त्याची पाने आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून परतवून घेऊया कांदा परतवून झाला की यामध्ये एक बारीक चिरलेला सुद्धा घालायचा आहे आणि तो सुद्धा परतवून घ्यायचा आहे आता चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घालूया एक चमचा हळद घालायचं आहे एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आहे मिक्स करून घेऊया मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेलं होतं ते पण घालायचं आहे यामध्ये दोन मोठ्या आकारामध्ये चिरलेले बटाटेसुद्धा घालायचे आहेत कोबी आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं छान लागते भाजी अशी तुम्ही बटाट्याऐवजी यामध्ये चणा सुद्धा घालू शकता आता यामध्ये चिरलेलं कोबी घालायचं आहे सगळी भाजी आपण घालून घेऊया चणा डाळ घातली तरी चालेल यामध्ये सगळी भाजी आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अगदी तळापासून वरपर्यंत अगदी छान मिक्स करून घेऊया मी भाजी मिक्स करून घेतलेली आहे झाकण लावून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायची आहे ही पहा भाजी आता दहा मिनटं झालेली आहे आता मीठ घालायचं आहे एकदा भाजी वाफवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मीठ घालायचं आहे आधीच जर तुम्ही मीठ घालत घालाल तर मिठाचा अंदाज येणार नाही आणि जास्त मीठ जातं त्यामुळे भाजी खारट होती आता मिक्स करून घेऊया छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घेऊया भाजी अजून शिजलेली नाही आहे आपण मंद गॅसवर दहा मिनटं शिजवली होती आता यामध्ये किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं घातल्यामुळे भाजीला अजून चव छान येते रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा विसरू नका अजिबात आता पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया सगळं एकजीव करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झालं की पुन्हा झाकण लावून आपल्याला पाच मिनटं फक्त वाफवून घ्यायची आहे भाजी कोबीची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजते वाफेवर पाच मिनटं झालेली आहे पाहूया आता भाजी छान शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा चेंज झालेला आहे खूप छान लागते ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा हे बघा एक बटाटा मी तोडून दाखवते भा बटाटा शिजला आहे म्हणजे भाजी आपली छान शिजलेली आहे आता यावर कोथिंबीर घालूया आता मिक्स करून घेऊया कोबीची भाजी आपली झालेली आहे आलू गोबी छान झालेली आहे तुम्ही एकदा प्रकारे नक्की करून बघा आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया भाजी खूपच टेस्टी झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा ज्यांना आवडत नाही ते सुद्धा खातील खूपच छान लागते भाजी तुम्ही बटाट्याऐवजी चण्याची डाळसुद्धा यामध्ये घालू शकता पहा काय कलर सुंदर आलेला आहे खायलासुद्धा तितकीच छान लागते मी बनवलेली कोबीची भाजी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक आणि शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि एन्जॉय करा धन्यवाद